नेवासा तालुक्याचे झुंजार विरोधक अभ्यासू नेते आणि गरिबांचे तारणहार असलेले माजी आमदार माजी खासदार तुकाराम गडाख यांचं आकस्मिक निधन झालंय. काल रात्री 11:30 सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना नगरच्या दवाखान्यात तात्काळ उपचारार्थ नेण्यात आलं. दरम्यान रात्री 12 ते 12:30 सुमारास त्यांनी इहलोकीचा निरोप घेतलाय. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर नेवासा तालुक्यातील पानसवाडीच्या अमरधाममध्ये 12:00 आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाख यांच्या पश्चात पत्नी, त्यांचे बंधू किसन गडाख, 5 बहिणी, 1 मुलगा, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे. माजी खासदार स्वर्गीय तुकाराम गडाखांनी त्यांच्या राजकीय जीवनात कडवट असा संघर्ष केला. धर्मग्रंथांच्या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी आध्यात्मिक तत्वज्ञानाचाही प्रबोधन केला. सत्ताधाऱ्यांना पळता भुई थोडी करणारे माजी खासदार तुकाराम गडाख खऱ्या अर्थानं लाखाचा पोशिंदा होते. या बातमीसह आपण येथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.